हॅलो फ्रेंड्स, मी आहे संपदा आणि आज आपण पाहणार आहोत हा खूप चविष्ट असा पायनॅपल केक कसा तयार करायचा. हा बनवणं खूपच सोपं आहे, तर आपण सुरू करूया. यासाठी मी व्हाईट स्पॉन्ज केक घेतलेला आहे. हा स्पॉन्ज केकची रेसिपी आपण आधी पाहिली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता आपण हा केक 3 लेअरमध्ये कट करून घेणार आहोत. हा अशा प्रकारे. आता आपल्याला सगळ्यात खालची लेअर आधी यूज करायला घ्यायची आहे. मी इथे सगळ्यात खालची लेयर घेतलेली आहे. पाण्याने हा केक कसा सोक करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सोक करून घ्यायचा आहे. त्याच्या कडांना देखील पाणी द्यायचं आहे. आता आपण व्हिप क्रीम लावून घेऊया. स्पॅचुलाच्या मदतीने आपण व्हिप क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे. कमीत कमी अर्धा इंचापर्यंत व्हिप क्रीम आपल्याला लावायची असते. आपण आधीचे व्हिडिओ पाहिले होते केक कसे तयार करायचे, त्याचप्रमाणे ही आपल्याला क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे. मी क्रीम अप्लाय करून घेतली आहे. आता आपण इथे पायनॅपल क्रश ॲड करतो आहे. पायनॅपल क्रश कुठल्याही सुपरमार्केटमध्ये सहज मिळतो. व्यवस्थित ॲड करून स्प्रेड करून घ्यायचं आहे. मी इथे स्प्रेड करून घेतला आहे. आता आपण दुसरी लेयर, ही दुसरी लेयर म्हणजे सगळ्यात टॉपची लेयर आहे, ही अशी उलटी करून ठेवायची आहे सेंटरला. आता ह्याला परत पाण्याने सोक करायचं आहे आणि सेम प्रोसिजर असेल. पाण्याने सोक केल्यानंतर क्रीम आणि त्याच्यावर मग पायनॅपल क्रश. क्रीम व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची आहे. अशा प्रकारे वरून आता आपण क्रश ॲड करूया. दोन ते तीन टीस्पून क्रश आपल्याला लागतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील ॲड करू शकता. क्रश असं ॲड केल्यानंतर स्प्रेड करायचं आहे. आता आपण मधली लेयर घेऊया. ही मधली लेयर आहे. आता ही मधली लेयर आपण टॉपवर ठेवली आहे. ही आता आपण फक्त सोक करून घेणार आहोत. सोक जेवढं चांगलं होईल तेवढा आपला केक एकदम मस्त टेस्टी होतो, कारण तो खाताना एकदम सॉफ्ट असा लागतो. आता आपण वरून व्हिप क्रीम लावून घेऊया. व्हिप क्रीम वरून देखील लावायची आणि साईडून देखील. ही टॉपची व्हिपक्रीम लावताना तुम्ही ह्यामध्ये कलर देखील ॲड करू शकता. हे झालेलं आहे. आता आपण हे डेकोरेट करूया. हे जास्त फिनिशिंग नाही केलं तरी चालतं आहे, कारण आपण पूर्ण डेकोरेट करणार आहोत. हे स्टार नोझलच्या मदतीने मी अशी फुलं काढते आहे. ही खूप जवळजवळ काढायचा प्रयत्न करायचा,
सगळीकडे आपल्याला ही फुलंच अशी ड्रॉप्सने काढून घ्यायची आहे नोझल्सने. आता आपण वरून मोती ॲड करूया. सगळे हे ड्रॉप्स झाले काढून की हे झालेलं आहे. आपण आता वरून मोती ॲड करून घेऊया. सिल्वर बॉल्स आहेत हे, मार्केटमध्ये सिल्वर बॉल्स म्हणून ओळख